नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी वेज बर्गर करणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे सगळ्यांच्याच आवडीची आहे आणि बाहेर जसा बर्गर विकत मिळतो तशीच होते चला आता मग सुरुवात करूया इथे मी पान गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातला आहे तेल तापल्यानंतर पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण घातलं आहे कापून आपण एक तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा सा तुकडा कापून घातला आहे तुम्ही अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट पण घालू शकता व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये भाज्या घालूयात मी इथे फरशी घेतली आहे आणि गाजर घेतलं आहे कापून बारीक कापून घेतलेला आहे एक पाव पाव कप भाज्या घेतल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची किंवा कांदा कोबीसुद्धा घालू शकता आवडीप्रमाणे भाज्या घाला एक तीन चार मिनटासाठी ती आपल्याला ह्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत हे बघा आता त्याच्यामध्ये मसाले घालूया गरम मसाला घालते पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धणा पावडर घातली आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटासाठी मस्त भाज्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे हे बघा आता त्याच्यात उकडलेला बटाटा असा मॅश करून घातला आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेत मिडीयम साईजचे मॅश करायचे आहेत आणि त्याच्यात घालायचे आहेत व्हेजिटेबल बर्गर आहे हव्या त्या भाज्या याच्यामध्ये घाला मस्त बारीक चिरा आणि त्याच्यात घाला मस्त टिक्की होते हे बघा आता याच्यामध्ये चाट मसाला घालूया अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे आता आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे खूप सारी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मी एका बाऊलमध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवते हे बघा अशा प्रकारे थंड होऊ द्यायचं आता हे आता इथे मी बॅटर तयार करून घेते त्यासाठी मैदा घेतला आहे दोन चमचे त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छानपैकी आप बॅटर करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घाला छान असं पातळ बॅटर करायचं आहे आपल्याला याचा गुठळ्या होणार नाही ते बघा व्यवस्थित मिक्स करून ते हे बघा एकदम फाईन बॅटर करायचं आहे हे बघा अशा प्रकारे अशा कन्सिस्टन्सीचं करायचं आहे त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथे बॅटर रेडी झालं आहे आता मी इथे ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत दोन व्हाईट ब्रेडचे स्लाईस घेतलेले त्याचा कडा काढलात आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये फिरवताना अर्धा चमचा मैदा घातला होता आणि थोडंसं मीठ घातलं होतं आणि एक चमचा पोहे बारीक करून घेतले जाडे पोह्यांची अशी भरड करून घेतली आहे त्यामुळे मस्त क्रंचीनेस येतो टिक्कीला आपल्याला वरच्या साईडने मस्त क्रंची होतात त्या हे कोट करण्यासाठी करून घेतलेलं आहे मी सगळं आता आपण टिक्की बनवून घेऊया मोठा बॉल साईज घ्यायचा आहे मिश्रणाचा त्या आणि त्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे तुम्ही इथे कटर पण यूज करू शकता हे बघा कटरच्या चा साह्याने पण टिक्की बनवू शकता मी इथे वाटी यूज केली आहे आणि त्याला मस्त टिक्कीचा आकार दिला आहे हे बघा अशा प्रकारे मी टिक्क्या बनवून घेते हे बघा अशा प्रकारे मी दोन टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आता त्या ह्या बॅटरमध्ये डीप करायच्या आहेत हे बघा बॅटर सगळीकडे व्यवस्थित लावायचं आहे दोन्ही हात नाही भरवायचं एक बॅटर एक हात बॅटरसाठी यूज करायचं आहे आणि एक ब्रेड क्रम्समध्ये कोट करण्यासाठी यूज करायचा आहे म्हणजे हात खराब होत नाही हे बघा दुसऱ्या हाताने ब्रेड क्रम्स याच्यावर घालायचे आहेत व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी इथे एक टिक्की बनवून घेतली आहे आता दुसरी पण तशीच करून घेते हे बघा तर दुसरी टिक्की पण मी अशाच प्रकारे करून घेते आता आपण त्या शालो फ्राय करणार आहोत इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि आपल्याला टिक्की शालो फ्राय करून घ्यायची आहे हे बघा बाहेर मिळणाऱ्या बर्गरपेक्षा होममेड बर्गर अतिशय छान होतो आणि खूप कमी किमतीत होतो बाहेर जेवढी किंमत आहे त्यापेक्षा वन थर्ड प्राईजमध्ये आपला घरी मस्त होममेड बर्गर तयार होतो हे बघा आपण टिक्की बनवून घेऊया दोन्ही साईडने मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्या शालो फ्राय करून घ्यायच्यात हे बघा गा। गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आणि मस्त शालो फ्राय करून घ्यायच्यात आता मी इथे त्या काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपली टिक्की रेडी झालेली आहे आता आपण बर्गर करायला घेऊयात मस्त वर्ण क्रिस्पी होतात आतून सॉफ्ट राहतात आणि हेल्दी पण टिक्की बनते आपली एकदम इथे मी बर्गरचे बन घेतलेत ते मधून कापलेत असे त्याला दोन भाग केले आहेत आता पॅन गरम करत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे आणि आपल्याला बन रोस्ट करून घ्यायचं आहेत हे बघा दोन्ही साईडने रोस्ट करायचे आहेत वरण पण थोडंसं बटर लावते त्याला आणि दोन्ही साईडने छानपैकी रोस्ट करून घेते हे बघा मी इथे दोन्ही साईडने बटर लावून रोस्ट करून घेतलेत बंद आता आपण त्याला सॉस लावून घेऊया टोमॅटो सॉस आहे आवडीनुसार लावा त्याला मेवणीस घेतलं आहे ते पण लावते जसं आवडत असेल त्याप्रमाणे स्प्रेड करून घ्या त्याच्यावर हे बघा आता याच्यावर टिक्की ठेवायची आपण बनवलेली सगळ्यात आधी कोबीचे पानं ठेवली आहेत मी त्याच्यावर टिक्की ठेवणार आहे कांदा आणि टोमॅटोचे काप ठेवायचे आहेत असे गोल कापलेले आहेत ते आवडीनुसार ठेवा मी ते दोन ठेवले आहेत जास्त पण घालू शकता आता बर्गरचा वरचा भाग आहे त्यालासुद्धा मी सॉस आणि मेवणेच लावून घेते हे बघा त्याच्यावर चीजचा स्लाइस ठेवलं आहे आधी आणि मग बनचा हाफ भाग त्याच्यावर ठेवला आहे हे बघा अशा प्रकारे आपला वेज बर्गर रेडी आहे अतिशय छान होतो मस्त दिसतो छान लागतो नक्की करून पहा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल बटनवरही प्रेस करा रेसिपी पाहिल्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद